तिळगुळचा पाक जर थंड होत असेल किंवा तिळगुळ वळायला नसतील येत, तर मस्त अशी तिळाची वडी आपण करायची आहे. आणि छान होते तिळाची वडी, म्हणजे कोणताही पाक बनवायला लागत नाही, काही नाही. तिळगुळला कसं पाक बनवायला लागतं, किंवा पाकाची पण होते तिळाची वडी. तिळवडी ते साखरेचा पाक घालून पण करतात. ते जर येत नसेल तर सोपा, अगदी सोपा उपाय म्हणजे तिळाची वडी आणि पाक वगैरे न बनवता आपण ही बनवणार आहे आणि मस्त अगदी महिनाभर टिकते. चला आता आपण सुरुवात करूया तिळाची वडी बनवण्यासाठी. मी इथे 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत. ते चांगले आपल्याला भाजून घ्यायचे, त्याचे चांगले फुटेपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचे. त्यानंतर मी एक साधारणतः 25 ते 30 मी बदाम घेतले आहेत, ते पण चांगले भाजून घ्यायचे. आणि नंतर मग याच्यामध्ये बदाम भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1/4 किलो तीळ घेतलेले, ते पण अगदी 7 ते 8 मिनटं आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे, चांगले सतत हलवत राहायचे. तीळ असे फुटायला लागले की मग आपण काढून घ्यायचे. आणि यामध्ये मी 2 चमचे काळे तीळ घातलेले आहेत. काळे तिळाला पण तेवढंच महत्त्व आहे जेवढे पांढरे तीळ असतात. आणि अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत मी. पहिल्यांदा मिक्सरमध्ये आपण फिरून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर शेंगदाणे आणि बदाम घातलेले आहेत आणि ते परत एकदा आपण फिरून घ्यायचे. कारण एकत्र जर गूळ सर्व आपण एकत्र घातलं ना, तर मग शेंगदाणे तीळ आणि बदाम आहेत ते असं एकदम बारीक असं होणार नाहीत. म्हणून तर आपण पहिल्यांदा हे सुक्के वाटून घ्यायचे आणि नंतर मग ह्यामध्ये गूळ घालायचे. यामध्ये मी 1/4 किलो गूळ शेंगदाणे, 1/4 किलो तीळ आहेत, तर मी 1/4 किलो गूळ घेतलेले आहे समप्रमाणामध्ये. 100 ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. 1 चमचा तूप घातलेले आहे घरगुती. आता आपल्याला प्लस पॉईंटवरती 2 वेळा फिरून घ्यायचं आहे. कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जे सारण केलेलं तिळाचं ते आपण घालून घ्यायचं आहे. पाक वगैरे काही न करता आपल्याला ही तिळाची वडी मस्त अगदी होते. पाक बनवायचं काय काहींना जमत नाही, म्हणजे पाक कसं ओळखायचा, पाक जास्त घट्ट होतो कधी कधी पुढे जातो, 1 तारेपेक्षा जास्त पुढे जातो. मग त्याला एकदम सोपा पर्याय म्हणजे तिळाची वडी मस्त अगदी होते, 1 महिनाभर आरामशीर टिकते. आता बघू शकताय मस्त असं तिळाचं जे तेल आहे, बदाम शेंगदाण्याचं जे तेल रिलीज होत आहे आणि मस्त असं सुटलेलं आहे तेल ह्याला. आणि चांगला मस्त असा गोळा येतो आहे आणि चांगली बाइंडिंग झालेली आहे. आता मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि सर्व बाजूंनी पसरून घ्यायचं आहे. आणि बघू शकते कढईमधून आरामशीर अगदी सहज अगदी सारण आपल्या इथे निघालेलं आहे, कुठेही चिकटलेलं नाही आहे. आता पटकन आपण हे करायचं, आपण 1 चमच्याच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने प्रेस करून घ्यायचं. आपल्याला जेवढी जाड किंवा पातळ पाहिजे वडी त्याप्रमाणे आपण हे करून घ्यायचे, थापून घ्यायचे ताटामध्ये. आणि लगेच आपण हे करून घ्यायचे, ह्याच्यामध्ये काळे तिळ वरून मी घातलेले आहेत. आणि परत एकदा आपण असं वाटीच्या साह्याने थोडं प्रेस करून घेऊया आणि चांगलं असं एकसारखी करून घेऊया वडी. बघू शकताय मस्त अशी वडी ताटामध्ये सेट झालेली आहे. आता आपण 10 ते 15 मिनटासाठी वडी अशीच ठेवून देऊया. पहिल्यांदा आपण आहे ना याला चाकूच्या साह्याने कट करून घेऊया. थंड झाल्यानंतर आहे ना मग त्याला कट करता येणार नाही. म्हणून तर आता आपण हे पहिल्यांदा सेट झाल्यानंतर बघू शकते तेल पण मस्त असं तूप सुटतं आहे ह्याला, वडीला. 1 चमचा तूप फक्त घातलं आहे याच्यामध्ये, तरी पण बघू शकते किती असं तेल सुटलेलं आहे ह्याला, तूप सुटलेलं आहे. आणि तिळाचं जे तेल रिलीज होतं ते मस्त असं. आता चाकूच्या साह्याने मी ह्याचे जे काप करून घेते, आपल्याला जेवढी छोटी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे साईजमध्ये आपल्याला वडी पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण असे कट करून घ्यायचेत. आणि मस्त असे वडी होते, 1 महिनाभर आरामशीर टिकते. आणि मुलांना पण सकाळच्या ह्याला म्हणजे सकाळी स्कूलला जाताना किंवा मधल्या सुट्टीमध्ये 1 वडी दिली तरी पण पोट भरून जातं. आणि वरून थोडी जायफळ किसते, जायफळ किसून टाकलेली आहे म्हणजे चांगला फ्लेवर येईल त्याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा सारण आपण ताटामध्ये थापतो त्यावेळेला जरी घातली तरी पण चालेल, मी वरून घातली आहे. आता सर्व मी वडे आहेत त्याच्या चाकूच्या साह्याने मी हे करून घेते, लाईन करून घेते. आणि नंतर मग पलेतांनी किंवा चाकूच्या साह्याने आपण असे एक वडी करून घ्यायचेत, आपल्याला कट करून घ्यायचेत आपल्याला वड्या. आणि 10 मिनटासाठी आपण 10 ते 15 मिनटासाठी सेट होऊन द्यायचे. आणि सेट झाल्यानंतर बघू शकताय मस्त असे वडे थंड झालेले आहेत. आणि आता आपण वडी काढून बघूया 10 मिनिट.
बघू शकताय, अगदी चाकू हलक्या हाताने मी हे करते तरी पण पटकन असे निघालेले आहेत बाजूचे कडास, हे साईडचे वडी अगदी मस्त असं, आणि तूप बघू शकताय किती सुटलेलं आहे आणि मस्त अशा वड्या झालेल्या आहेत, कुठेही तुटलेली नाही काही नाही, आणि तूप बघा खालून किती सुटलेलं आहे याला वडीला आपल्या, मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या। आता ह्या वड्या आहेत ना मी एक एक करून कट करून घेते, अगदी साधी सोपी पद्धत आणि झटपट होणाऱ्या अगदी वड्या, कोणालाही जमतील अशा वड्या आपल्या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत बघू शकताय। असे थोडं तरी म्हणजे आपण हे केलं चाकूच्या सहाय्याने तरी पण पटकन अशा निघतात आहे, कुठेही चिकटत नाही आहे काही नाही बघू शकताय, आणि मस्त अशा सुटसुटीत अशा वड्या झालेल्या आहेत। कलर बघा किती भारी आलेला आहे, तुम्ही पण अशा प्रकारे करा, मस्त अशा वड्या होतात आहे। सर्व वड्या मी अशा काढून घेते बघू शकताय, सर्वच वड्या अशा मस्त सुटतेत आहे आणि कुठेही तुटत नाही आहे वडी, एकसुद्धा वडी तुटलेली नाही आहे आणि छान वड्या झालेत आहे मस्तच एकदम। आणि आपल्या चॅनलवरती अजून दुसऱ्या काही रेसिपीज आहेत, थाळीचे रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्या पण नक्की बघा, तिळगुळची रेसिपी केलेली ती पण नक्की बघा, मस्त असे आपली वडी तयार झालेली आहे, मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत बघू शकता, एकदम छान पद्धतीने मस्त असे झालेले आहेत। आणि एक तोडून पण दाखवते तुम्हाला एक वडी मस्त अशी, कलर एक नंबर आलेला आहे कलर वडीला, एकदम असा मस्त नरम अशा वड्या झालेल्या आहेत। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, खात राहा आणि मस्त राहा, भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।